नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार अपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात महसूल दिनाचा कार्यक्रम संपन्न. मनोरुग्ण महिलेचा संशयास्पद मृत्यू. आता बातम्या सविस्तररित्या. नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात महसूल दिनाचा कार्यक्रम तहसीलदार मनोज लोणारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी गेल्या एका वर्षात तहसील कार्यालयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचारी, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल शिपाई, मतदार यादीचे काम करणारे BLO, रास्त भाव धान्य दुकानदार यांच्या प्रशस्ती पत्र देऊन तहसीलदार मनोज लोणारकर यांनी सन्मान केला. मनोरुग्ण महिला ही अंदाजे 4 वर्षापासून चिजभवन 14 मैल परिसरात राहत असून हॉटेल दुकानात लोकांच्या दारोदारी जाऊन जेवण मागून खायची व रात्रीच्या वेळेस चिजभवन येथे देवीच्या मंदिर परिसरात आराम करायची. बुधवार बाजार परिसरात अंदाजे 50 वर्षीय मनोरुग्णाचे अर्धनग्न मृतदेह बुधवार 1 ऑगस्ट सकाळी 6 दरम्यान आढळून आले असता वाऱ्यासारखी बातमी पसरताच शेकडोच्या संख्येने बघणाऱ्याची गर्दी जमा झाली. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार अपेक्स न्यूज स्टारचा वार.